मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा ही अवघ्या महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ठाण्यासह गुजरात, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, धुळे, भुसावळ येथील व्यापारी जनावरे, ब्लँकेट्स, पारंपरिक शेतीची अवजारे, खाद्यपदार्थ, खेळणी, घरगुती साहित्य विक्री करिता येत असतात. नोटबंदीमुळे मागील 2 वर्ष यात्रेतील व्यापारी व व्यावसायिकांना संक्रांतीचे गेले, मात्र या वर्षीचा व्यवसाय समाधानकारक झाला असल्याची प्रतिक्रिया मिठाई विक्रेते, मांस विक्रेते, ब्लँकेट व्यापारी, पाळणे, खेळणेवाले व अन्य छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितले. व्यापाराची काय काय परिस्थिती आता? समाधानकारक गिराईक वगैरे आहे का व्यवसाय? तुम्ही किती वर्ष झाले इथे व्यवसाय करता? साधारणपणे कशी परिस्थिती आहे आता व्यवसायाची तुमच्या? या यात्रेमध्ये सगळ्यांना व्यवसायासाठी येतात, अति म्हणजे चांगला प्रतिसाद भेटतो व्यवसायाचा या यात्रेमध्ये. या उत्पन्न वगैरे तुम्हाला कसं काय? चांगलं उत्पन्न आहे. तर या यात्रेमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये उल्हासाचे वातावरण असून यात्रेच्या निमित्ताने अनेक दूरचे नातलग सुट्टी काढून वेळ खर्च करण्यासाठी पाहुणे येत असतात व आमच्या आनंदात भर टाकतात अशी आनंदी भावना गावकरी व्यक्त करीत आहेत. मौत का कुवा, आकाशी पाळणे, ब्रेक डान्स यांसारखे चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी व त्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी कायम आहे. यंदाचं अंजली राजे नाशिककर लोकनाट्य तमाशा म्हसा यात्रेत चर्चेचा विषय बनला. बैल बाजार तर जनावरांनी बहरून उठला. यात्रेच्या मुहूर्तावर पहिल्याच दिवशी ठाणे जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले होते. यात अनेक कार्यक्षम मंडळींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. शेतकरी वर्गाने याचा विशेष लाभ घेतला. तर या कार्यक्रमाच्या यशप्राप्तीमध्ये मुरबाड पशुसंवर्धन विभागाची विशेष मेहनत दिसून आली. तर सालाबादाप्रमाणे म्हसा यात्रा बॅनरबाजीने सजलेली दिसून आली. म्हसा यात्रेकरिता 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 25 दुय्यम अधिकारी, 150 कर्मचारी, 30 महिला कर्मचारी, 1 स्ट्रायकिंग फोर्स व 50 होमगार्ड दिवस रात्र या 2 पाळीनुसार तैनात करण्यात आले आहेत. यात्रा सुरळीतपणे सुरू असून पोलिसांच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसून याबाबत पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण, वाहतूक डायव्हर्शन आणि पार्किंगची व्यवस्था रितसर झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा उद्भवला नाही. मद्यपी आणि जुगार यांच्यावर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून आहेत. तसे आढळताच कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल असे मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी सांगितले. म्हसा यात्रेकरिता 2 पोलीस निरीक्षक, 25 दुय्यम अधिकारी, 150 कर्मचारी, 30 महिला कर्मचारी आणि 50 होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहे. आणि सदरचं जे स्टाफ आहे मनुष्यबळ ते दिवस रात्र असं 2 पाळीत नेमण्यात आलेलं आहे. या यात्रेत कोणता अनुचित प्रकार वगैरे असं काय नाही. यात्रा सुरळीतपणे सुरू आहे आणि वाहतूक नियंत्रण, वाहतूक डायव्हर्शन आणि पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झाली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा यात्रेत निर्माण झालेला नाही आहे. यात्रा सुरळीत चालू आहे, कोणताही अनुचित प्रकार अजून घडलेला नाही. मद्यपी, जुगार वगैरे या गोष्टीचा काय असं आढळण्यास आलं आहे का? मद्यपी आणि जुगार यांना आम्ही पूर्णपणे प्रतिबंध केलेला आहे आणि तसा कोणताही प्रकार आढळून आलेला नाही. तसेच यात्रेच्या पूर्वी गाव, रस्ते, गटारी व शौचालय यांची स्वच्छता केली जाते. तसेच 24 बोअरवेलसह 1 वॉटर सप्लाय 24 तास कार्यरत असते. रात्री 2 ते 8 वाजेपर्यंत 10 कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी नेमलेले आहेत. TCL व मेडिफ्लोअर यांचा वापर केला जातो. मागील वर्षी 8 CCTV कॅमेरा होते, या वर्षी 2 कॅमेरे वाढवून 19 कॅमेरे बसवण्यात आले आहे. यात्रेनंतर स्थानिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हेतू फवारणी करण्यात येणार आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यरात्री संबंधित विभागाकडून पाण्याची फवारणी केली जाते. पर्यायी हे खाजगी मालकीचे असल्याने त्यावर खडीकरण अथवा डांबरीकरण करणे शक्य नाही, तरी याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. यात्रेच्या माध्यमातून साधारणपणे 2.5 लाख रुपयांचा महसूल गोळा केला असल्याचे ग्रामसेवक यशवंत म्हारसे यांनी सांगितले.
धुळीमुळे किंवा या ठिकाणी रस्त्याचं जे काम चालू आहे त्याच्यामुळं यात्रेवर कुठं काय परिणाम होतोय का? असा तर विषय नाही, तक्रार आल्यानंतर तर नॉर्मल कसं आहे, आता आता तर पाणी मारू शकत नाही आपण, रात्रीचे पाणी मारला जातो, ते पण जे डिपार्टमेंटले आहे त्यांच्यावर जबाबदारी सोपून दिले, ते लोक पाणी रात्रीचे 12-12:30 याच्यानंतर पाणी मारून सकाळी पाणी मारत नाही आहे, पण संध्याकाळी रात्रीचे पाणी मारतात ते. यात्रेकरूंच्या अशा तक्रारी आहेत का या धुळीमुळे त्यांच्या श्वसन प्रक्रियेवर आणि त्यांच्या शरीराला हानी पोहोचत आहे? याच्यात आता निवड सांगू शकत नाही, आता का यात्रा आहे, यात्रेमुळे काय थोडासा परिणाम होऊ शकतो असं नाकारता येणार नाही आपल्याला. दरवर्षी या ठिकाणी धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असं यावर्षी ती वाढली. बायपास रस्ते असल्या कारणाने डांबरीकरण नाही ना, बायपास हे स्वतःच्या मालकीचे लोकांच्या मालकीचे स्वतःचे रस्ते आहेत, त्या बायपास वापरून खडीकरण किंवा डांबरीकरण डायरेक्ट करू शकत नाही आहे मालकीचे असल्या कारणाने. अर्थात म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचं आपल्याला भविष्यात नियोजन करता येणार नाही? चालू आहे नियोजन आमचं, ह्याच वर्षी ठरलं होतं असं, म्हणजे या वर्षी आमचं ठरलं बाबा त्या मालकाने जागा दिली तर बायपास डायरेक्ट फायनल व्हायला पाहिजे, कारण की कालांतराची गरजच आहे, पण मालकी हक्क असल्या कारणे तो प्रॉब्लेम आहे आपल्याला, बाकी काही विषय नाही. साधारणपणे किती महसूल गोळा होतो आपल्या ग्रामात? साधारण 2.5 लाख रुपये आपण देणगी स्वरूपात तो आपला गोळा होतो, कर जसं म्हणतो आपण त्याला 2.5 लाखापर्यंत जातो दुकानांच्या वगैरे, 50 रुपयेप्रमाणे 100 रुपयेप्रमाणे जसे देते ते अशी शक्ती नाही आहे, असं दर फिक्स नाही. यात्रा झाल्यानंतर येथील नागरिकांच्या तक्रारी येतात का त्यांच्या आरोग्याला आणि पोचते किंवा त्यांच्या? असं काही नसतोय, हे सगळी चुकीची भावना आहे, कारण आपण 2 वेळा फवारणी करतो, यात्रा सुरू होण्यापूर्वी 1 फवारणी असते आणि त्याच्यानंतर लास्टला ज्यावेळी लोक निघून जातात येतो ते पूर्ण साफसाफे आणि फवारण्या पूर्ण म्हणजे मालो साईडला आपण फवारण्या करतो, त्यामुळे असं काही असं प्रकार नाही आहे.